फाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह दुग्ध व्यवसायाचा विकास करण्यासाठी बदलत्या काळानुरूप नवनवीन तंत्रज्ञानाची सांगड घालावी लागणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणाऱ्या खरीप हंगामासाठी नुकतीच खरीप आढावा बैठक नागपुरात संपन्न नमस्कार मी राम औरंगाबादकर कृषी वार्तामध्ये आपलं स्वागत आता कृषी विषयक सविस्तर वृत्त येत्या हंगामात कपाशीवरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशानं करावयाच्या उपाययोजनांवर मंथन करण्यासाठी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन केंद्राच्या सभागृहात एका कार्यशाळेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना तसंच या संदर्भातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं माहिती पुस्तिकासारख्या माध्यमातून या संदर्भात व्यापक प्रचार प्रसार करावा दोन मे रोजी साजऱ्या होणाऱ्या शेतकरी कल्याण या दिवशी गावागावात कृषी विभागाच्या माध्यमातून व्यापक जागृती करावी असं आवाहन यावे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केलं बोंड अईमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी लवकरच केंद्र सरकारचं एक पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे मदतीसंदर्भानं निर्णयाकरता केंद्र सरकारच्या पथकाचा हा अखेरचा दौरा असून त्यानंतर साधारणतः दीड दोन महिन्यानं बोंड अईमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत गुलाबी बोंड अईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग घटक आणि यंत्रणांनी एकत्रितपणे आणि समन्वयानं काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावे दिलेत कृषीमंत्री पांडुरंग फुनकर यांनी बीटी बियाणांबरोबरच कापसाच्या सरळ वाणांची उपलब्धता होईल यावर भर देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचं सांगितलं केंद्रीय कापूस संशोधन संस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तसंच अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीनं यावेळी बोन ऐ विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सादरीकरण करण्यात करने आलं याप्रसंगी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार कृषी आयुक्त विजय झाडे उपस्थित होते नागपुरात नुकतंच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या वतीनं एक दिवसीय विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प तसंच वैज्ञानिक पशुसंगोपन पद्धतीवर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्योग आणि खडीकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यावेळी उपस्थित होते दुग्ध व्यवसायाचा विकास करावायचा असल्यास बदलत्या काळानुरूप नवनवीन तंत्रज्ञानाची सांगड घालावी लागणार असून याकरिता दुग्ध उत्पादनात वैज्ञानिक क्रांती आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात नागपूर जिल्ह्याचा दोन हजार सतरा अठरा या वर्षाचा खरीप आढावा नुकताच घेण्यात आला शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देत उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे खते तसंच पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर आमदार आशिष देशमुख जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांद्वारे उत्पादित सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सेंद्रिय शेतमाल महोत्सवाचं आयोजन नुकतंच नागपुरात करण्यात आलं होतं कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एन डी पार्लावर जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आत्मा प्रकल्प संचालक नलिनी भोयर आदी यावेळी उपस्थित होते या महोत्सवाचं उद्घाटन एनडी पार्लावार यांच्या हस्ते करण्यात आलं शेतकरी ते संकल्प नय अंतर्गत असलेल्या या महोत्सवातून मध्यस्थविरहित व्यवहार होणार आहेत यामुळं शेतकऱ्यांना कोणतीही अडत किंवा इतर कर द्यावे लागणार नाहीत याप्रकारे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही हित साधले जाईल असं एन डी पार्लावार यावेळी बोलताना म्हणालेत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे घोषित करण्यात आलेले काही शेतमालाचे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असे आहेत ज्वारी कमाल भाव दोन हजार चारशे रुपये किमान भाव एक हजार आठशे रुपये गहू एक हजार सहाशे सत्तर रुपये एक हजार पाचशे पन्नास रुपये तांदूळ दोन हजार रुपये एक हजार नऊशे रुपये हरभरा तीन हजार दोनशे ऐंशी रुपये दोन हजार नऊशे रुपये आणि तूर कमाल भाव तीन हजार नऊशे चौतीस रुपये आणि किमान भाव तीन हजार दोनशे रुपये कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एगमार्क नेट डॉट एन आय सी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एस एम बी डॉट कॉम या द्या नमस्कार राज्याच्या जा हवामानाचा आढावा गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते पावसाचा आणि तापमानाचा अंदाज पुढील पाचही दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही पण त्यानंतर दोन ते ती तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे हो हवामानाचा इशारा विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात एक दोन भागात तर त्या पुढील तीन दिवस काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे शक्यतो सायंकाळी गर्दीनुसार उलीद करावी आणि आच्छादनाचा वापर करावा शेडच्या छतावर पाळलेल्या गवताचे आच्छादन करावे आणि शेटच्या भोवती गोंडपाठ बांधून ते उल्लेख करावे जनावरांना शक्यतो सावलीत बांधावे तसेच त्यांना स्वच्छ व थंड पाणी पाजावे काढणीस तयार आलेल्या उन्हाळी पिकाची काढणी करावी भाजीपाला पिकावरील रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी शून्य पूर्णांक सात ग्रॅम इमिडाक्लोप्रिड सत्तर टक्के डब्ल्यूजी किंवा दोन ग्रॅम थायोमिथोक्झॅन पंचवीस डब्ल्यूजी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फळ पुकारणाऱ्या अडीच्या व्यवस्थापनासाठी किळलेली फळे मातीत पुरून टाकावीत तसेच आठ मिलीलीटर डेल्टा मेथ्रीन दोन पूर्णांक आठ टक्के ए सी किंवा वीस मिलीलीटर फिनॉलफास पंचवीस टक्के ए सी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी बागामधील बाष्पवन कमी करण्यासाठी बागेत पालापाचोळ्यांचे आचे किंवा प्लॅस्टिकचे आच्छादन करावे कोकणात भात कापणी केलेल्या शेताची नागडणी करून धसकटे नष्ट करावीत ज्या शेतामधील पिकाची काढणी पूर्ण झाली असेल त्या शेताची नागडणी करून जमीन उन्हात चांगली तापून घ्यावी खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीच्या दृष्टीने पूर्वतयारीस लागावी भात पिकाच्या रोपवाटिकेकरिता शेताची मशागत करावी मध्य महाराष्ट्रात शेंगा तयार व भरण्याच्या पूर्वी भुईमुंग पिकास वीस किलो हेक्टरप्रमाणे जिप्सम द्यावे व फुलोरा व शेंगा भरण्यापूर्वी पाणी द्यावे मिरची हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे फुलकड होऊ नये म्हणून पिकास पाणी द्यावे फळकूज व शेंडेमर या रोगाच्या नियंत्रणासाठी दहा मिलीलिटर ट्युबॅकोना झाल हे बुरशीनाशक प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे संत्रा मोसंबी डाळिंब आणि चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत आच्छादन करावे सूर्यफुलाच्या लवकर वाढणाऱ्या जाती नव्वद ते शंभर दिवसात तर उशीरा वाढणाऱ्या जाती शंभर ते एकशे दहा दिवसात काढणीस तयार होतात पाने पूर्णपणे पिवळी झाली फुलाच्या मागील भाग पिवळा झाला फुलातील दाणे टणक व सुटे झाले की पीक काढणीस तयार झाले असे समजावे व नंतरच पिकाची काढणी करावी पश्चिम विदर्भात जमिनीतील उपत ओलाव्याचा फायदा घेत जमिनीत नांगरणी नागरणी करून शेत तयार करावे पूर्व विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता उन्हाळी पिके भाजीपाला व फळ पिकांना वारंवार आणि हलके ओलीत राहावे तसेच पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करावा उन्हाळी धान पिकात लोंबी येण्याच्या सुरुवातीत नात्राचा तिसरा हप्ता द्यावा धन्यवाद राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे राहण्याची शक्यता आहे हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या या होत्या आजच्या कृषी वार्ता पुन्हा भेटूया कृषी वार्ताच्या पुढील भागात नमस्कार